आपने मुझे सीधा सवाल दिया किया है, मैं आपको सीधा जवाब ही दूंगी। मुझे किसी ने कोई ऑफर नहीं दिया है, सिर्फ 15 अगस्त का एक बड़ा सेल चल रहा है बहुत जगह, तो इसलिए कुछ महंगाई इतनी बढ़ी है तो शक्कर आटा कुछ सेल चल रहे हैं बहुत सारे ग्रोसरी स्टोर्स में, मैंने पेपर में पढ़ा, वो ऑफर मुझे पता है, बाकी कोई ऑफर मुझे। कांग्रेस पार्टी के लोग इस प्रकार के बयान क्यों दे रहे हैं? आपके अलायंस पार्टनर है, कंफ्यूजन क्यों क्रिएट किया जा रहा है? क्या जानबूझ के ऐसी बातें की जा रही है? उनका ये भी कहना है कि आप लोग चुनाव भी जो है वो हो सकता है कि महाविकास अघाड़ी में फूट पड़ जाए और कांग्रेस और उद्धव गुट जो है साथ में चुनाव लड़े। क्यों ऐसे बार बार स्टेटमेंट दिए जा रहे हैं? वो मुझे नहीं पता, खुश नहीं है लोग। आपको उनको ही पूछना पड़ेगा, क्योंकि न पवार साहब ने ना मैंने कुछ स्टेटमेंट किया है, जो कर रहे हैं उनको ही पूछना पड़ेगा, क्योंकि मुझे इसके बारे में कुछ पता है। कांग्रेस के साथ मुख्यमंत्री बनने से रोड है ऐसा? अभी कांग्रेस ने जो सवाल किए है उसका जवाब कोई नहीं है इस बारे में, ना मुझे किसी ने ऑफर दिया है, ना किसी ने मुझसे बात की है, तो आई कांट कमेंट ऑन समथिंग विच इज हाइपोथेटिकल। डोंट यू थिंक दैट देयर इज अ लैक ऑफ कम्युनिकेशन विद इन द महाविकास अघाड़ी, बिकॉज द कांग्रेस पार्टी पीपल आर टाइम एंड अगेन मेकिंग स्टेटमेंट ऑन नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी, व्हाई देयर इज अ नीड टू कमेंट ऑन द अलायंस पार्टनर? आई रियली कांट कमेंट ऑन दैट बिकॉज आई एम कॉन्स्टेंटली इन टच विद सोनिया जी, राहुल जी, गौरव गोगोई, खड़गे जी, सो आई एम पर्सनली इन टच विद ऑल देयर सीनियर लीडर्स इन दिल्ली, सो आई रियली डोंट नो व्हाट द लीडर्स इन महाराष्ट्र हैव टू से। तुम्हाला पत्रकारांना काय अपेक्षा आहे हो? त्यांनी दररोज तुम्हाला येऊन सांगावं काय की मी आहे तिथेच आहे, मी आहे तिथेच आहे? सांगोल्याला सांगितलं ना त्यांनी एकदा की मी कुठेही जाणार नाही, मी माझा विचारधारेच्या विरोधात मी काम करणार नाही, मी कुठल्याही जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही? तुम्ही पत्रकार आणि काही जण मुद्दामून संभ्रम तयार करतात हे असे प्रश्न टाकून आम्हाला कोणाच्याही स्टेटमेंटवर बोलायचं नाही। आमच्या साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, ती जर तुम्हाला समजत नसेल तर आमचं दुर्दल। चर्चा झाली नाही झाली हे सांगता येणार नाही, पेपरमध्ये बातमी आली म्हणून खरं समजून कसं चालेल? आणि जर समजा हे खरंही असेल तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने हेच समजून घेतलं पाहिजे की आदरणीय पवारसाहेबांना पदं ऑफर करूनसुद्धा त्यांनी महाराष्ट्राचा धर्म हा स्वीकारला, संघर्ष स्वीकारला, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार स्वीकारला आणि संघर्ष करत महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी ते आता प्रयत्न करत आहेत। ही भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे, त्यामुळे कोण काय बोलतंय, कोण काय छापतंय याकडे लक्ष देण्यापेक्षा आता संघर्ष करायचं हेच आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। सोबतचे वडेट्टीवार असा एक दावा केलेला आहे की शरद पवार जर भाजपसोबत आले तर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात अशी अट मोदींनी घातली आहे, म्हणून वारंवार भेटी घेत आहेत अजित पवार शरद पवार, असं वडेट्टीवार म्हणतात। आता तो विजय रावांचं ते व्यक्तिगत मत असेल, ते तर ते त्या बैठकीत नव्हते, बैठक झाली नाही झाली हेही माहीत नाही, त्यामुळे कुठला एखादा नेता ज्यांना काहीच माहीत नाही ते जर अशा पद्धतीने बोलत असतील तर मला त्याच्यावर काही बोलायचं नाही। माझं एकच मत आहे, साहेब जेव्हा बोलतात एखादा विषय जेव्हा स्पष्ट करतात त्याच्यावर जास्त चर्चा करून आपण कोणाचाच वेळ जास्त घालू नये असं मला वाटतं। राष्ट्रवादीला बाजूला